तो प्रसंग ते तंत्रज्ञान यशस्वी करून भारत हा विश्वाचा एक महत्त्वाचा देश आहे. ते आव्हानात्मक कामगिरी तो घेऊ शकतो आणि यश संपादन करू शकतो. चंद्रांची याच्याकडे सगळं जगाचं लक्ष होतं. कधी यश येतं, कधी अपयश येतं, पण यश मिळालं म्हणून जमिनीचं पाय या देशाच्या वैज्ञानिकांनी कधी हलवले नाही, आणि अपयश आलं म्हणून कधी नाउमेद झालेलं नाही. या त्यांच्या अखंड कष्टातून प्रयत्नातून आज चंद्रांची विषयांच्या माध्यमातून भारताने दाखवलं जगाला की आमचे वैज्ञानिक हे जगाला प्रोत्साहित करण्याच्यासाठी, पुढे नेण्याच्यासाठी शक्तिशाली आहे. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की आज हा शेवटचा टप्पा याची माहिती घेण्याची संधी मला नेहरू सेंटरमध्ये मिळाली. जवाहरलाल नेहरू यांनी की या देशामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलं, वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं, आणि त्यांनी जे प्रयत्न सुरू केले त्या सगळ्या प्रयत्नाचं आज ठीक झालंय असं या ठिकाणी बघायला मिळालं. आणि म्हणून पुन्हा एकदा वैज्ञानिकांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कालच्या झालेल्या चंद्रयान मोहीम 3 ह्या चंद्रावर उतरलेल्या चंद्रयान यानाचं आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये स्वागत केलं गेलं. नासाने देखील इस्रोचं स्वागत केलं आणि संपूर्ण जग तो उत्साह करत होतं. परंतु आपल्या देशाचे शास्त्रज्ञ असतील, भारत सरकार असेल, किंबहुना ज्या शास्त्रज्ञांच्या मागे आणि इस्रोच्या मागे ताकदीने उभे राहिलेले माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांचं अभिनंदन करण्यापेक्षा जे देशाचे संरक्षण मंत्री राहिले त्या माननीय पवारसाहेबांनी नेहरूंचं साक्षात स्वागत करावं ही हास्यास्पद आणि लज्जास्पद गोष्ट मला वाटते. मला वाटतं की कदाचित गांधी घराण्याची जर लाचारी करायची होती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाचारी करायची गरज नव्हती, आणि पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून तो बिलकुल त्याची अपेक्षा नव्हती. ज्या पवारसाहेबांनी संरक्षण मंत्रीपद उपभोगलं त्यांना इस्रोचं महत्व आणि संरक्षण क्षेत्रातलं त्याचं असलेलं योगदान निश्चितपणे मला वाटतं माहीत असेल, आणि त्यासाठी त्यांनी खरं तर मोदीजींचं स्वागत करायला पाहिजे होतं. कदाचित मला वाटतं की साहेबांना स्मृतीभ्रंश झाला असेल आणि त्यामुळे मोदीजींचं नाव घेण्यापेक्षा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं, कदाचित यामध्ये ते सुधारणा करतील आणि देशाचे शास्त्रज्ञ, देशाचं सरकार आणि देशाच्या पंतप्रधानाचं निश्चितपणे आणि जनतेचं ते स्वागत करतील अशी माझी अपेक्षा आहे.